नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ईज ज्योग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाल बटन दाबून सब्सक्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। याआधी आपण दोन व्हिडिओ बघितले, त्या दोन्ही व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड भूगोल या विषयाकरिता प्रश्न क्रमांक पहिल्याचा अ आणि ब यांची उत्तरे बघितली होती। या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिल्यातील क बघूया। दिलेल्या विधानामधील ए विधान व आर कारण याचा अचूक सहसंबंध ओळखा, या प्रकारचा प्रश्न असतो। याच्यामध्ये ए हे विधान असते आणि आर हे त्याला कारण दिलेलं असते, आणि याच्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले असतात, चारपैकी एकच उत्तर बरोबर असते। याच्यामध्ये कधीकधी केवळ ए बरोबर असतो, म्हणजे केवळ दिलेलं हे जे विधान आहे तेच केवळ बरोबर असते। कधीकधी केवळ आर बरोबर असतो, म्हणजे जे कारण दिलेलं आहे तेच बरोबर असते। ई जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, म्हणजे जे ए विधान असते त्याचं ए हे योग्य प्रकारे स्पष्टीकरण देत असते। त्याच्या अशा वेळेस आपल्याला ई ऑप्शन निवडायचा असतो। आणि मोठा ई जो आहे त्याच्यामध्ये ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। कधीकधी हे दोन्ही बरोबर असतात, मात्र आर जो आहे तो एला एचे अचूक स्पष्टीकरण करीत नाही। तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स बघूया। सगळ्यात पहिला आहे, प्राथमिक व्यवसायावर स्थान व हवामान या घटकाचा प्रभाव पडतो। हे विधान अगदी बरोबर आहे की प्राथमिक जे व्यवसाय आहे हे सगळे निसर्गावर अवलंबून आहे, निसर्गाशी संबंधित आहे, आणि अर्थातच त्याच्यावर स्थान आणि हवामान या घटकांचा प्रभाव पडत असतो। त्यामुळे ए हे जे विधान आहे ते बरोबर आहे। आता याला कारण जे दिलेलं आहे ते बरोबर आहे का ते बघूया। तर खाणकाम व्यवसायावर हवामान व स्थान याचा प्रभाव पडत नाही, हे पण बरोबर आहे की खाणकाम जो व्यवसाय आहे त्याच्यावर हवामान आणि स्थान याचा प्रभाव पडत नाही, पण आर हे एचे स्पष्टीकरण नाही, म्हणून इथे आपल्याला ई हा ऑप्शन निवडावा लागेल। कारण की हे दोन्ही जरी बरोबर असले तरी खाणकाम व्यवसाय जो आहे त्याच्यावर स्थान आणि हवामानाचा प्रभाव पडत नाही, पण खाणकाम हा एकच व्यवसाय प्राथमिक व्यवसायात येत नाही, बरेच व्यवसाय आहे, त्याच्यामुळे खाणकाम व्यवसायाचं जे कारण दिलेलं आहे ते ए या विधानासाठी योग्य नाही, म्हणून आपण निवडलं आहे ते ई। ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। आता पुढचा प्रश्न बघूया। वस्तीचे विविध प्रकार असतात, हे बरोबर आहे। वस्तीचे आपण विविध प्रकार बघितलेले आहे, केंद्रित वस्ती किंवा एकाकी वस्ती अशा प्रकारचे। आर बघूया त्याचे कारण, विविध प्राकृतिक घटकाचा वस्तीच्या विकासावर परिणाम होतो। हे पण बरोबर आहे की विविध जे प्राकृतिक घटक आहे त्याचा वस्तीच्या विकासावर परिणाम होत असतो। आपण पाहिलं, अनुकूल जर प्राकृतिक घटक असेल तर तिथे आर्थिक व्यवसाय ला अनुकूल अशी परिस्थिती असते आणि त्याच्यामुळेच केंद्रित वस्ती विकसित होते। हे दोन्ही जरी विधान बरोबर असले तरी आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही, कारण इथे आपण वस्त्यांचे विविध आकारासंबंधी बोलत आहे आणि प्राकृतिक घटकांचा वस्तीच्या विकासावर परिणाम बोलत आहे, म्हणजे वस्तीचे जे प्रकार आहे तो त्याच हे जे विधान आहे याच्यासाठी हे कारण योग्य होणार नाही। कारण प्राकृतिक घटकाचा विकासावर जरी परिणाम असला तरी आकारावर विशेष असा परिणाम होत नाही, कारण वस्त्यांच्या आकारासाठी बरेच कारणीभूत आहे, म्हणून इथे पण आपण ऑप्शन निवडू मोठाई। ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही। आता तिसरं, भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आहे, हे अगदी विधान बरोबर आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे पण कारण बरोबर आहे, पण याला हे योग्य कारण नाही। कारण की भारत हा जरी कृषीप्रधान देश असला तरी केवळ कृषीवर आधारित भारतामध्ये उद्योग नाही, त्याच्यामुळे भारतातील औद्योगिक जी विविधता आहे त्याला केवळ कृषी हे कारण नाही,
त्याच्यामुळे आपण इथे ई हे पर्याय निवडू की ए आणि आर दोन्ही हे बरोबर आहेत, मात्र आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता चौथं की जागतिक व्यापार असमान आहे. औद्योगिक विविधता व्यापारास कारणीभूत ठरते. हे दोन्ही बरोबर आहे की जागतिक व्यापारामध्ये आपल्याला असमानता बघायला मिळते आणि भौगोलिक विविधतामुळेच व्यापारास विविध प्रकारचे व्यापार आपल्याला बघायला मिळतात. म्हणून याचे स्पष्टीकरण योग्य आहे की भौगोलिक विविधता व्यापारास कारणीभूत आहे, म्हणूनच जागतिक व्यापार मध्ये आपल्याला असमानता बघायला मिळते. पाचवं बघूया, याच्यामध्ये भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. तर विविध आपण पाहिलं की भूगोलामध्ये विविध विचारधारा आहेत, म्हणजेच सगळ्या भूगोल तज्ज्ञांच्या जे विचार आहेत ते एकसारखे नाही आहे. प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी असल्यामुळे आपल्याला भूगोल विषयामध्ये जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये पण वैधता बघायला मिळते. आता दुसरं बघूया, भूगोल अभ्यासकाचे स्वतंत्र विरोधी आणि पूरक दृष्टिकोन आहे. हेच कारण आहे, याच कारणामुळेच भूगोल विषयामध्ये आपल्याला जे स्वरूप आहे भूगोलाचे ते द्वैतवादी बनलेले पाहायला मिळते. म्हणजेच आपल्याला पाचचे जे उत्तर आहे ते ई द्यावं लागेल की हे योग्य स्पष्टीकरण आहे, की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, तसेच आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. आता परत सहाव्या नंबरचं बघूया, सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. आपल्याला हे माहीतच आहे की जेथे सुपीक मैदानी प्रदेश आहे तेथे लोकवस्ती कशी असते, दाट असते. कारण सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त आहे, हे याला योग्य कारण आहे. म्हणजेच आपण इथे परत ई निवडूया की जेथे सुपीक मैदानी प्रदेश आहे तेथे शेतीस उपयुक्त जमीन असते, आणि शेती उपयुक्त जमीन असल्यामुळे भारतासारख्या देशामध्ये तेथेच लोकसंख्या ही आपल्याला दाट बघायला मिळते. तर ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर आपण सातव्या क्रमांकाचं बघूया, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला पहिलंच जे आहे की प्रदेशातील लोकसंख्येमध्ये बदल होत नाही हेच चुकीचं आहे. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्या व लोकसंख्येवर परिणाम होतो. याच्यामुळे आपल्याला अर्थातच बी हे बरोबर आहे, म्हणजेच हे जे आर जे आहे कारण जे आहे ते बरोबर आहे. म्हणून आपल्याला इथे केवळ आर बरोबर आहे. पहिलंच विधान चुकलं आहे की प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही, त्याच्यामुळे अर्थातच आर पण आपलं बरोबर आहे. हे ऑप्शन लगेच आपण निवडू शकतो, त्यामुळे पुढचे ऑप्शन्स वाचायची गरजच नाही. आता आठवा बघूया, दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो. हे विधान बरोबर आहे आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. याच्यासाठी आपण थोडासा ग्राफ बघूया. बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा जन्मदर हा स्थिर आहे आणि मृत्यूदर कमी कमी होत आहे, या अर्थातच लोकसंख्या येथे झपाट्याने वाढेल. आणि त्याचं जे कारण दिलेलं आहे ते पण आपण बघूया की दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या याच कारणामुळे झपाट्याने वाढते. म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे, याचं उत्तर होईल ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. आता नवव्या क्रमांकाचं ए, अवलंबितांच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. त्याच्यामध्ये हे बरोबर विधान आहे की अवलंबितांच्या प्रमाणात जर वाढ झाली तर अर्थव्यवस्थेवर अर्थातच परिणाम होतो.
कारण अवलंबित लोक जर जास्त असेल एखाद्या प्रदेशामध्ये तर आर्थिक जो विकास आहे त्याची गतीही कमी असते, आणि कार्यशील जर लोक जास्त असेल तर अर्थातच अर्थव्यवस्थेवर परिणाम चांगला अनुकूलच होईल, कारण अर्थव्यवस्था त्याच्यामुळे वाढेल. आता दुसरं आपण याला कारण बरोबर आहे का ते बघूया. लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतो, हे पण कारण बरोबर कारण बरोबर आहे. कारण समजा वृद्धांची संख्या जास्त असेल तर औषधाचा जो खर्च आहे, वैद्यकीय जो खर्च आहे, तो अर्थातच वाढलेला असतो. हे दोन्ही विधान जरी बरोबर असले तरी केवळ वृद्धांची संख्या ही अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी नाही. त्याच्यामुळे आपण इथे जो पर्याय निवडू तो आपण निवडू ए आणि आर. हे दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. पुढचं बघूया 10व्या नंबरचं. लोकसंख्येच्या मनोऱ्यात रुंद तळ बालकांची संख्या अधिक असल्याचे दाखवते, आणि आर त्याला कारण दिलेलं आहे. लोकसंख्या मनोऱ्याचे रुंद शीर्ष वृद्धांची संख्या अधिक असल्याचे द्योतक आहे. हे दोन्ही विधान बरोबर आहे. याच्यासाठी आपण लोकसंख्या जे जो मनोरा आहे तो आपण बघूया. हे बघा, शीर्षाकडे जर अरुंद आहे आणि तळाकडे जर रुंद आहे हा मनोरा, म्हणजेच इथे बालकांची संख्या इथे जास्त आहे. आणि इथे समजा शीर्षाकडे रुंद असेल तर वृद्धांची संख्या इथे जास्त असते. तर आपलं विधान आणि कारण हे दोन्ही बरोबर आहे की लोकसंख्येच्या मनोऱ्यात जर रुंद तळ असेल तर बालकांची संख्या अधिक असते, आणि मनोऱ्याचे शीर्ष जर रुंद असेल तर वृद्धांची संख्या अधिक असते. पण हे याचं कारण होणार नाही. अर्थात वृद्धांची संख्या आणि बालकांची संख्या ह्या दोन्ही वेगळा विषय आहे, हे याचं कारण होऊ शकत नाही. की वृद्धांची संख्या जास्त असेल म्हणूनच बालकांची संख्या जास्त, हे याचं कारण होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला इथे ऑप्शन निवडावं लागेल ई, की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटातील वर्गवारी म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. हे अगदी बरोबर विधान आहे. व्यावसायिक संरचनेवरून देशाच्या आर्थिक विकासाचा दर ठरतो, हे पण अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं जे स्पष्टीकरण आहे हे अगदीच योग्य स्पष्टीकरण आहे, की जेव्हा व्यवसायाची जी रचना असते कोणत्याही देशाची, त्याच्यावरून आर्थिक विकास कसा दर ठरतो. तृतीयक व्यवसायात गुंतलेले लोक जर जास्त असेल तर अर्थातच तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या जास्त असेल तर त्या देशाचा आर्थिक विकासही चांगला असतो. आणि कार्यशील लोकसंख्येची विविध व्यवसाय गटावरील वर्गवारी म्हणजेच लोकसंख्या व्यावसायिक संरचना, हे पण याचं योग्य स्पष्टीकरण आहे. आता पुढचं बघूया. दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो, आणि पुन्हा दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते. हे आताच आपण मनोरा बघितला होता, सॉरी आपण हे लोकसंख्ये संक्रमणाचा सिद्धांत बघितला होता. आता दुसऱ्या टप्प्यात बघा, जन्मदर स्थिर आहे आणि मृत्यूदरात जर घट असेल तर अर्थातच लोकसंख्या वाढीला वाढ येते आपल्याला बघायला मिळते. तर मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो, हे बरोबर आहे विधान. आणि याचं कारण दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने याच कारणामुळे वाढते. त्याच्यामुळे 12व्याचं उत्तर होईल याचं ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. यानंतर वस्तीचे विविध प्रकार असतात. प्राकृतिक घटकाचा वस्तीच्या वितरणावर परिणाम होतो, आपण हे दुसऱ्या क्रमांकावर आधीच बघितलेलं आहे. याचं उत्तर आपण बघितलं होतं ई, की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. दोन्ही बरोबर असले तरी याच हे जे विधान आहे याचं हे स्पष्टीकरण नाही.
इथे दुसरा नंबरचा रिपीट झालेला आहे. आता 14 बघूया. नगरे वाढतात त्याचबरोबर त्याची कार्यही वाढतात. हे अगदी बरोबर आहे की नगर वाढले की अर्थातच त्याच्यामधले जे कार्य आहे तेही वाढतात. एका नगराला केवळ एकच कार्य असते हे चुकीचं आहे की एका नगराला एकच कार्य नसते तर विविध कार्य आपल्याला नगरामध्ये पाहायला मिळतात. म्हणून आपण इथे म्हणू की केवळ ए बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, मात्र हे कारण योग्य नाही. त्यानंतर 15, विविध शहरे विविध कार्यासाठी प्रसिद्ध असतात. हे अगदी बरोबर आहे. आणि राज्याच्या आणि देशाच्या राजधान्या प्रशासकीय सेवा पुरवितात, हे पण बरोबर आहे. हे दोन्ही बरोबर आहे, मात्र त्याचं ए या विधानाचं आर हे स्पष्टीकरण करत नाही, कारण हे हा वेगळा विषय आहे की देशाच्या राजधान्या अर्थातच प्रशासकीय सेवा पुरवितात, मात्र शहरातले कार्य हा वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे हे कारण प्रशासकीय सेवा हे विविध कार्यमध्ये इन्क्लूड होत नाही. म्हणजे हे प्रशासकीय सेवा एकच कार्य झालं आणि शहरामध्ये विविध कार्य असतात, त्याच्यामुळे हे कारण याच्यासाठी योग्य ठरणार नाही. पुढचं बघूया 16, भारतातील छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. हे अगदी बरोबर विधान आहे. छोट्या नागपूर पठारावर लोह आणि कोळसा याचे भरपूर साठे आहे. हे याचं योग्य कारण आहे की लोह आणि कोळसा हे उपलब्ध असल्यामुळे, भरपूर साठे असल्यामुळेच इथे खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे. म्हणजे आपल्याला इथे द्यावं लागेल की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. पुढचं बघूया 17 क्रमांक. भारतात कॅनडामध्ये लाकूडतोडाच्या व्यवसायाचा विकास झालेला आहे. लाकूडतोडीचा व्यवसाय कॅनडामध्ये का बरं विकसित झाला, कारण सूचीपर्णी वृक्षांचा जो प्रदेश आहे म्हणजे मृदू असे इथले लाकूड असतात सूचीपर्णी वृक्षांचे, आणि एकसारखेच वृक्ष असल्यामुळे लाकूडतोड व्यवसाय इथे विकसित झालेला आहे. आता याचं आपण कारण आहे का योग्य ते बघू. भारतातील हे वरती झालेलं आहे. भारतातील विषुववृत्तीय वने अतिशय घनदाट आहे. विषुववृत्तीय वने ही घनदाटच असतात, त्याच्यामुळे हे दोन्ही विधाने जरी बरोबर असले तरी विषुववृत्तीय वने आणि कॅनडामध्ये सूचीपर्णी वने असतात वेगवेगळे आहे. त्याच्यामुळे हे इथे आपल्याला निवडावं लागेल की ए आणि आर हे दोन्ही जरी बरोबर असले तरी आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता प्रश्न क्रमांक 18 डॉगर बँक क्षेत्र मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे. तुम्हाला माहीत आहे डॉगर बँक हे जे क्षेत्र आहे मासेमारीसाठी जगप्रसिद्ध आहे. आता याचं कारण आहे ते योग्य आहे का ते बघूया. याच्यामध्ये इथे विस्तृत समुद्रबुड जमीन किंवा भूखंड मंच उपलब्ध असल्यामुळे प्लवंगाची निर्मिती होते. तर अर्थातच माशांना पोषक असे वातावरण समुद्रबुड जमिनीमध्ये असते. भूखंड मंच जे आहे तिथे 100 फॅदमपेक्षा कमी खोलीचं हे क्षेत्र असल्यामुळेच इथे प्लवंगाची निर्मिती होऊ शकते, कारण सूर्यकिरणं आतमध्येपर्यंत जाऊ शकतात. प्लवंग जे आहे ही एक माशांचं खाद्य आहे, तर म्हणूनच डॉगर बँक हे क्षेत्र मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. तर हे आर हे ए या विधानासाठी योग्य कारण आहे, योग्य स्पष्टीकरण आहे, म्हणून इथे उत्तर होईल ई. मुंबईतील दमट हवामान सुती वस्त्र उद्योगास पूरक आहे. अर्थातच सुती वस्त्र जे उद्योग आहे ते दमट हवामानात चांगले भरभराटीस येतात, आणि मुंबईतील हवामान जे आहे ते दमट आहे. हे विधान बरोबर आहे. आता याला कारण बरोबर आहे का ते बघूया. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. हे पण अगदी विधान कारण बरोबर आहे की उद्योग जो आहे सुती वस्त्र उद्योग त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, आणि त्याच्यामुळे कोणत्याही इथे सुती वस्त्र उद्योगाचा उल्लेख केलेला नाही, केवळ उद्योगास म्हटलेलं आहे की कोणत्याही उद्योगाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, पण इथे सुती वस्त्र उद्योग दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे कारण याच्यासाठी स्पष्टीकरण देणार आहे असं आपण इथे सांगणार नाही, कारण इथे हवामानाचा उल्लेख आहे आणि इथे पाण्याची उपलब्धता.
त्याच्यामुळे आपण इथे उत्तर लिहू मोठी ई, की ए आणि आर हे दोन्ही जरी बरोबर असले तरी आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता दहावं बघू, विसावं बघूया. याच्यामध्ये भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे हे अगदी विधान बरोबर आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे. याच्या आधी आपण याचं उत्तर बघितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 8 हे रिपीट झालेलं आहे आणि याचं उत्तर ई आहे. आता आपण 21 बघू. दक्षिण अमेरिकेतील उद्योगाच्या विकासाला काही घटक अवरोध ठरतात, हे विधान बरोबर आहे. आता दक्षिण अमेरिकेमध्ये का बरं अवरोध ठरतात, त्याच्यामध्ये कारण काय दिलं आहे ते बघूया. दक्षिण अमेरिका बहुतांश भाग हा ॲमेझॉन नदीच्या विस्तृत खोऱ्याने व्यापलेला आहे. हे अगदी बरोबर आहे की ॲमेझॉन नदीच्या 10 वर्गात तुम्ही ब्राझीलबद्दल शिकलेलेच आहात की दक्षिण अमेरिकेमध्ये बराचसा भाग जो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे आणि अर्थातच हा दुर्गम भाग असल्यामुळे येथे उद्योगाचा विकास होऊ शकलेला नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर ई हे होईल. ई आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. बावीसावं, तृतीयक व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही, हे अगदी बरोबर आहे. ही सेवा व्यवसाय असतात तृतीयक व्यवसाय. त्यानंतर आता दुसरं बघूया, याचं कारण प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायाला विविध प्रकारच्या सेवा पुरवितात. तर 22 जे आहे अगदी योग्य स्पष्टीकरण आहे की सगळे जे प्राथमिक व्यवसाय उत्पादित वस्तूवर प्रक्रिया करण्याचं काम द्वितीयक व्यवसायामध्ये केले जाते आणि द्वितीयक व्यवसायात उत्पादित जे प्रोडक्ट आहे, जे उत्पादन आहे, ते पोहोचवण्याचं काम, म्हणजे लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तृतीयक व्यवसायामध्ये, म्हणजे सेवा व्यवसाय हा तृतीयक व्यवसाय आहे. तर अशा प्रकारे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. त्यानंतर 23, चतुर्थक व्यवसाय बहुतांशी प्रमाणात वैयक्तिक स्तरावर राहतात, हे अगदी बरोबर विधान आहे. चतुर्थक व्यवसाय हे बुद्धिकौशल्यावर आधारित आहे, हे पण अगदी बरोबर आहे आणि हेच हे कारण असल्यामुळे, बुद्धिकौशल्यावर आधारित असल्यामुळेच हे वैयक्तिक स्तरावर आहे. म्हणजेच आपल्याला म्हणावं लागेल इथे की ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. पुढचं 24 क्रमांकामध्ये सागरी जलवाहतूक हा सर्वात स्वस्त वाहतूक मार्ग आहे. आपल्याला विविध जे वाहतूक मार्ग आहे, जे स्थल मध्ये आपण रस्ते किंवा लोहमार्ग बघितलेले आहे, वायुमार्ग सर्वात खर्चिक आहे, मात्र सर्वात स्वस्त जी वाहतूक आहे ती जलमार्गाने, म्हणजे सागरी जलवाहतूकाने होते, हे बरोबर विधान आहे. पृथ्वीवर जलाशयाचे प्रमाण हे 71% आहे, हे पण कारण बरोबर आहे, पण याच्यासाठी हे कारण योग्य नाही किंवा स्पष्टीकरण सांगणारं नाही की पृथ्वीवर जलाशयाचे जे प्रमाण आहे ते 71% जरी असले तरी हे कारण सागरी वाहतुकीशी कारणीभूत नाही आहे. म्हणजे आपल्याला इथे 24 म्हणजे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही असे इथे सांगावं लागेल. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकावर परिणाम करतात, हे बरोबर विधान आहे. लोकसंख्येचे घटक प्रादेशिक विकास ठरवतात आणि प्रादेशिक विकास लोकसंख्येचे, हे पण बरोबर आहे, मात्र याचं जे स्पष्टीकरण हे दोन्ही बरोबर आहे आणि स्पष्टीकरण सांगणार आहे की लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास हे दोन्ही घटक एकमेकावर परिणाम करणारेच आहे आणि अर्थातच त्यामुळेच प्रादेशिक विकास हा या दोन्ही घटकांनीच ठरविला जातो. पुढचं बघूया 26, कार्यात्मक प्रदेश एक जिन्सी असतोच असे नाही, हे अगदी बरोबर आहे की कार्यात्मक प्रदेशामध्ये, म्हणजे विशिष्ट प्रकारचे कार्य ज्या प्रदेशात होते तिथे एकसारखाच व्यवसाय होईल असे
आपण म्हणू शकत नाही. वेगवेगळे व्यवसाय किंवा व्यवसाय विविध आपल्याला प्रदेशामध्ये बघायला मिळते, त्यामुळे कार्यात्मक प्रदेश एजन्सी असतोच असे नाही. त्याचं बघूया दुसरं कारण. औपचारिक प्रदेश हा एजन्सी प्रदेश असतो, अर्थातच औपचारिक प्रदेश हा एजन्सी या घटकावरच आधारित असतो. म्हणजे एकसारखापणा ज्या ज्या प्रदेशात असतो तो प्रदेश आखून औपचारिक प्रदेश तयार केला जातो. तर याचं जे उत्तर होईल ते होईल की हे दोन्ही जरी विधान बरोबर असले तरी, ए आणि आर हे दोन्ही बरोबर असले तरी, आर जे आहे हे एचे अचूक स्पष्टीकरण करीत नाही. आता 27 बघू. प्राकृतिक घटकाच्या आधारे ठरलेल्या प्रदेशांना प्राकृतिक प्रदेश संबोधतात. अर्थातच प्राकृतिक घटकाच्या आधारे आपण जे प्रदेश ठरवतो त्याला आपण प्राकृतिक प्रदेश असे म्हणतो, हे बरोबर आहे. मानवी घटकाच्या आधारे ठरवलेल्या प्रदेशांना राजकीय प्रदेश संबोधतात. हे दोन्ही विधान बरोबर आहे, पण दोन्ही विधान बरोबर असले तरी मानवी घटकाचा इथे उल्लेख आहे आणि इथे प्राकृतिक घटकाचा आहे, आणि दोघंही हे जे आहे एकमेकांचे स्पष्टीकरण सांगत नाही. त्यामुळे आपल्याला इथे ई हा ऑप्शन घ्यावा लागेल की हे दोन्ही विधान बरोबर आहे, मात्र आर जे आहे ते एचे स्पष्टीकरण सांगत नाही किंवा स्पष्टीकरण देत नाही. पुढचं बघूया. याच्यामध्ये आधुनिक काळात भूगोलशास्त्राचा अधिकाधिक उपयोजित भूगोलशास्त्राकडे प्रवास सुरू आहे. हे अगदी बरोबर विधान आहे की आधुनिक काळामध्ये बघा नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भूगोलामध्ये अभ्यास विषय शिकवला जातो. भूगोल अभ्यास पद्धतीत संख्याशास्त्र, माहिती तंत्रज्ञान ज्याला GIS GPS व सुदूर निरीक्षण म्हणजे रिमोट सेन्सिंग यासारख्या उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास केला जातो. तर हे जे सगळे तंत्रज्ञानाची आपण गोष्ट करत आहे, GIS GPSची गोष्ट करत आहे, रिमोट सेन्सिंगची, हे सगळे आधुनिक भूगोलशास्त्राच्या अधिकाधिक उपयोजितीला वाढवण्यासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजेच भूगोलशास्त्राचा अधिकाधिक उपयोगाकडे प्रवास सुरू आहे. म्हणजे अर्थातच हे जे कारण आहे हे योग्य स्पष्टीकरण या विधानाला सांगत आहे. ए प्रश्न क्रमांक 29. ए प्राकृतिक भूगोलात मानवी क्रियांचा अभ्यास केला जातो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये मानवी क्रियांचा अभ्यास होत नाही. याचा अर्थ येते ए हे विधानच चुकीचे आहे. म्हणून आता आर बघूया. मानवी भूगोलात मानव हा केंद्रस्थानी आहे, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण इथे आ या पर्यायाची निवड करू, केवळ आर बरोबर आहे. शेवटचा बघूया. मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप एकात्मिक व सर्वस्पर्शी झाले आहे, हे अगदी बरोबर आहे. आता कारण बघूया. मानवी भूगोलाच्या सर्व शाखा एकमेकांशी अधिक कमी अधिक प्रमाणात एकमेकांशी संबंधित आहे. अर्थातच मानवी भूगोलाच्या शाखा एकमेकांशी कमी अधिक प्रमाणात संबंधित असल्यामुळेच मानवी भूगोलाचे एकूण स्वरूप एकात्मिक आणि सर्वस्पर्शी झालेले आहे. म्हणजे आपल्याला इथे पर्याय निवडावा लागेल ई. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. तर अशा प्रकारे आपण हे 30 प्रश्नांची उत्तरे शोधलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला कमेंट्स करा जर तुम्हाला काही अडचणी असतील तर, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नासहित.